137 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे आणि ही फक्त नागपूरमध्ये आहे, देशामध्ये कुठे नाही। आणि या दिवशी लाखो नागरिक काळी मार्फत आणि पिवळी मार्फत हा दोन मार्फत काढतात। आदिवासी समाजाने ही मार्फत सुरू केली होती, ग्रामदेवतेचं पूजा करायची आणि त्या काळामध्ये अशी परंपरा होती, अशी आख्यायिका होती की जे रोग राई येणार आहे, जसे कोरोना सारखे रोग येतात, ते रोग राई इडा पिडा घेऊन जागे मार्फत असं म्हणून संपूर्ण देशातली राज्यातली पिळा पोळ्याच्या पाळव ही मार्फत घेऊन जातो अशी आख्यायिका। आणि ते काही त्या काळामध्ये सक्सेस झालाय आणि म्हणून ही परंपरा अजूनही कायम आहे। नागपूरकर खूप मोठ्या उत्साहामध्ये आज ही मार्फत काढतात, त्याचं मग दहन करतात। निश्चितपणे आपल्याला ही ऐतिहासिक परंपरा लाभली आहे। मी या ठिकाणी आमदार विकास कुंभारे आणि आमचे सर्व सहकारी प्रवीण दटके, आमचे आमदार सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करतो की 137 वर्षाची परंपरा ही जी मार्फत समिती आहे, पिवळी मार्फत समिती आणि काळी मार्फत समिती, ही पूर्वजाची जी परंपरा ती कायम ठेवते आहे आणि हा मोठा उत्सव नागपूरमध्ये होतो आहे।